नमस्कार, मी योगिता अभंग. आजच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. बातमी येते बदलापूरमधून. अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत दुकानांवर संपूर्ण राज्यात कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई सामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन करण्यात आली, परंतु काही ठिकाणी मात्र प्रशासन फक्त कारवाईचा दिखावा करताना दिसून येते. बदलापूरमध्ये सर्वोदय नगर इथल्या रहिवाशांच्या तक्रारीनंतर रस्त्यावर लागून असलेल्या आर एस चिकन सेंटर या दुकानावर गेल्या महिन्यात कुळगाव नगरपालिकेने धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर देखील चिकन सेंटरच्या मालकाने तेथेच आपले दुकान पुन्हा नव्याने चालू केल्याचं दिसून येत आहे. नगरपालिकेच्या झालेल्या या कारवाईला केवळ दिखावा असल्याचं म्हटलं जात आहे. पुन्हा नव्याने चालू केलेल्या या दुकानावर कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सध्या कानाडोळा करत आहे. त्याचप्रमाणे या चिकन सेंटरमुळे पुलाला लागून असलेल्या जागी मासे विक्रेत्यांनी आपले ठाण मांडून ठेवले आहे. मात्र याबाबत नगरपालिकेतील अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचेही दिसून येत आहे. याबाबत नगरपालिकेतील अधिकारी पैसाही खात असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.